मात्र जाऊन एक सफलता तुमच्यापर्यंत पोहोच सरपंच चषक 20-23 व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत वामनजी ठाकरे, त्यांना आपण व्यासपीठावर सन्मानित करूया. संतोष जोशी सरांच्या शुभा हस्ते आपण पाहू शकता वामनजी ठाकरे यांना सन्मानित केलं जात आहे. चला शिवनेरी स्पोर्ट 40+ सामने. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपल्या सर्वांच्या शुभा हस्ते आपण एक मेगा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. शिवनेरी स्पोर्ट 40+ सामने टीमचे सर्व खेळाडू आपल्या शुभा हस्ते एक मेगा सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत. नक्की अशोक ठाणके सर आमचे आमच्यापासून रजा घेताना आपण मेगा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली गेली अर्थातच विद्यमान नवनिर्वाचित थेट जनतेतून सरपंच आमने गाव विश्वपाल केने साहेबांना व्यासपीठावर सन्मानित केलं जाईल. संपूर्ण शिवनेरी स्पोर्ट आमनेच्या वतीने हा स्वागत सत्कार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना मायेची उबदार श्वाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण देऊन संपूर्ण शिवनेरी स्पोर्ट सन्मानित या ठिकाणी केलं. आपण टेलिव्हिजन स्क्रीन वर एक मेगा सत्कार प्रवीण केने यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. प्रवीण केने व्यासपीठावर आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. व्यासपीठावर आपण पाहू शकता प्रवीण केने यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर मनोहरजी केने देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. यस, मनोहरजी केने यांना देखील व्यासपीठावर सन्मानित केलं जाईल. त्यानंतर मित्रांनो, नक्कीच या स्पर्धेमागे अपाट मेहनत अपाट कष्ट ग्रामपंचायत आमनेचे माजी सदस्य महेंद्र केने दादा देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. महेंद्र केने दादांना देखील व्यासपीठावर सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेमागे अपाट मेहनत अपाट कष्ट आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच त्या व्यक्तीचा मात्र व्यासपीठावर सन्मानपूर्वक हा सन्मान होतोय. त्यानंतर द्रोपालजी केने देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. द्रोपालजी पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समोर या. ओम साई पीसीआय टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर अमर स्पोर्ट कासने टीमचे कॅप्टन, आपण आपला संघ घेऊन थोडा पुढे या. आमचं मुख्य व्यासपीठ जे आहे त्याच्या समोर या. या स्वागत सत्कार या ठिकाणी झालेले आहेत. जर चुकून कोणाचा स्वागत सत्कार राहिला असेल तर आयोजकांच्या माध्यमातून शब्द सुमनाने स्वागत सत्कार
त्यांचं करूया आणि पुढील कार्यक्रमाकडे वळूया. तर पुढील कार्यक्रम आहे पारितोषिक वितरण, आणि पारितोषिक वितरण करत असताना मात्र आपण प्रथम देऊया शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. 10 धावा, नाव आहे सोपान. मॅन ऑफ द मॅच सोपान. भगवंत आता मोहीर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता सोपानला सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज कोण असावा, उत्कृष्ट गोलंदाज एक असा गोलंदाज ज्याने आपल्या टीमसाठी टिपल्या होत्या 4 विकेट्स. गोलंदाजाचं नाव आहे अमर स्पोर्ट कासने टीमचा शरद. यस, पीसीए टीमचा मधुकर बजागे 5 विकेट्स. मधुकर बजागे ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मधुकर बजागे या गोलंदाजाच्या माध्यमातून, आणि त्यांना मात्र व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. शरद दादा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार पाहतोय. उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज एक असा फलंदाज ज्याने आपल्या टीमसाठी टोकल्या 48 धावा, नाव आहे अमर स्पोर्ट कासने टीमचा शरद हालके. सरपंच साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज शरद हालके याला उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. ही एक अशी विकेट होती ज्या विकेटवर गोलंदाजांना नक्कीच प्राधान्य भरपूर होतं. गोलंदाजांना पोषक अशी विकेट, त्या विकेटवर मात्र ठोकल्या आपल्या टीमसाठी 48 धावा. त्यानंतर तृतीय पारितोषिक 15 मारुती काल्लेर टीमचे कॅप्टन आपण पुढे या. तृतीय पारितोषिकावर समाधान मानावं लागलं या स्पर्धेच्या माध्यमातून 15 मारुती काल्लेर टीमला. नक्कीच या पारितोषिकाचं आपण वितरण करूया विजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर कॅश प्राईज देऊन सन्मानित करूया. महेंद्रदादा पाटील व विजयदादा पाटील या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर कॅश प्राईज देऊन या ठिकाणी 15 मारुती काल्लेर टीमला सन्मानित करतो. त्यानंतर द्वितीय पारितोषिक नक्कीच एका अटीतडीच्या लढतीत मात्र संघ पराभूत झाला, परंतु आज संपूर्ण दिवसाचा विचार केला तर भरपूर इम्प्रेस केलं या संघाने. संघाचं नाव आहे अमर स्पोर्ट कासने. चला कासने टीमचे खेळाडू आपण वर या. त्यांना देखील आपण एक आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर कॅश प्राईज देऊन सन्मानित करूया. तर उपस्थित मान्यवर आपण पाहतो विद्यमान सरपंच विश्वपाल केने शरददादा भोईर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरण या ठिकाणी करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज देण्याआधी नक्कीच आपण शो मॅचचं पारितोषिक देखील या ठिकाणी देऊया. शो मॅच जी आपल्याला पाहायला मिळाली होती देवरुंग विपक्ष सापे या दोन टीममध्ये, प्रथम आपण द्वितीय पारितोषिक देऊया. तर देवरुंग टीमचे कॅप्टन पुढे या. जी शो मॅच झाली होती त्या शो मॅचचं द्वितीय पारितोषिक देवरुंग टीमचा संघनायक अथवा प्रतिनिधी या ठिकाणी असेल तर आपण पुढे या. त्यानंतर प्रथम पारितोषिक शो मॅचचा यस सापे टीम जिंकली होती त्या ठिकाणी, अर्थातच प्रथम पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण पुढे या. यस मनेश पाटील प्रतिनिधित्व करतील आपल्या टीमच. आपण एक शो मॅच देखील या ठिकाणी पाहिली होती सापे विपक्ष देवरुंग.
40 प्लस चा सामना तो आपल्याला पाहायला मिळाला होता। ते दोन्ही संघ नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी मात्र नक्कीच इन होणार आहेत। तर मालिकावीर मॅन ऑफ दी सिरीज एक असा खेळाडू ज्याने आपल्या टीमसाठी ठोकल्या 38 धावा तर 3 विकेट्स देखील टिपल्या होत्या। मालिकावीर नाव आहे, बंद्रा मारुती कालेर टीमचा राजन पाडेल। शुभ आगमन होतोय मानिवली गावचे उद्योजक निलेश शेलार साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन, वेलकम। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, उर्फ भाऊस यस वेलकम। मालिका वीर ठरलाय राजन पाडील, बंद्रा मारुती कालेर टीमचा खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाही आहे। चला प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणीतरी पुढे या। राजन पाडील या ठिकाणी उपस्थित आहे। यस ठरतोय मालिका वीर, 38 धावा ढोकल्या होत्या, 3 विकेट्स घेतल्या होत्या। व्यासपीठावर नक्कीच निलेश दादा शेल्लर उपस्थित झाले आहेत, मानिवली गावचे उद्योजक उर्फ भाऊस त्यांना मात्र व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे। यस चालू हंगामाचा विचार केला तर ही 5वी वेल राजन डी ठरलाय मॅन ऑफ दी सिरीज। बंद्रा मारुती कालेर संघाचा राजन डी ठरलाय मॅन ऑफ द सिरीज। नक्कीच जबर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय। त्यानंतर प्रथम पारितोषिक ओम साई पिसे संघाचे संघनायक आपण पुढे या। या चषकावर नाव कोरलं जात आहे ओम साई पिसे, आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर कॅश प्राइज देऊन त्या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। ओम साई पिसे टीमचे कॅप्टन त्याचबरोबर काही प्लेयर्स देखील आपण पाहू शकता, गणेश पाडील, सदानंद पाडील, रामदास म्हात्रे, पंढरीनाथ पाडील, मधुकर बजागे, भगवान पाटील, जगन्नाथ पाटील, अनिल पाटील, त्याचबरोबर विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी 5,000 रुपये। या सोमसाई 40 प्लस पीसी टीमला 5,000 रुपये। पाटील आपल्या शुभ हस्ते 5,000 रुपये कॅश प्राइज द्यायचा आहे ओमसाई 40 प्लस पीसे टीमला। तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला। तर या स्पर्धेसाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं आयोजकांच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करूया। नक्की जाणं त्याचबरोबर या स्पर्धेला ज्या ज्या लोकांनी सदिच्छा भेट दिली त्यांचे देखील आभार व्यक्त करतो। आणि नक्कीच ही स्पर्धा जी आहे या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट।